सर्वोच्च न्यायालयाने नपुसक म्हटल्यानंतर महिला गुंडांनी कधी हल्ले करणारे हे नपुसकच म्हणायला पाहिजे. एक फडतूस गृहमंत्री आपल्याला लाभलेला आहे, अत्यंत लाचार लाडखोटे करणारा उपमुख्यमंत्री पद मिळालं आणि मला असं वाटतं आता यांना मुख्यमंत्री म्हणायचं का गुंडमंत्री म्हणायचं मी म्हणत नाही आहे, पण म्हणायचं की नाही हे लोक ठरवतील. कारण गुंड पोसणारे प्रत्येकाकडे खातं असतं, त्याचं त्यांनी जाहीर करावं. ताबडतोबीने एक तर गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे, गेल्या आठवड्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने आपल्या सरकारबद्दल नपुसकाचा शब्द वापरला असं मी ऐकलं आणि त्याची प्रसिद्धी ही काल आपल्याला आलेली आहे. सरकारच नपुसक म्हटल्यानंतर कोणाकडनं काय अपेक्षा करायची हा मोठा प्रश्न आहे. या ठाण्याची ओळख हे शिवसेनेचं ठाणं, जीवाला जीव देणाऱ्या आणि महिलांचं रक्षण करणाऱ्या शिवसैनिकांचं ठाणं, धर्मवीर आनंदीगेचं ठाणं, सुशिक्षित सुसंस्कृत ठाणं अशी ओळख आहे. आणि ती ओळख पुसून गुंडांचं ठाणं असं करण्याचा एक प्रयत्न सुरू झालेला आहे. आजपर्यंत मी गँग हा शब्द आपल्याला सर्वांनाच कल्पना आहे, पण आता महिलांची गँग बनायला लागली, महिला गुंडागिरी करायला लागल्या, तर मग आपल्या देशाचं राज्याचं ठाण्याचं काय होणार हा एक सर्वसामान्य ठाणेकरांच्या मनामधला प्रश्न आहे. याचा अर्थ असं नाही की त्यांनी काही करावं आणि आम्ही ऐकून घ्यायचं. आता म्हणतो या क्षणाला यांची गुंडगिरी आम्ही मुळासकट ठाण्यातून काय महाराष्ट्रातून उचलून घेऊ शकतो. जर शिवसैनिक रस्त्यावरती उतरले तर हे गुंड आणि तोते शिवसैनिक जे बाळासाहेबांचे फोटो घेऊन नाचत आहेत त्यांना आता मध्ये भगवा आणि बाळासाहेबांचं नाव घेण्याचा अधिकार नाही. सर्वोच्च न्यायालयाने नपुसक म्हटल्यानंतर महिला गुंडांनी कधी हल्ले करणारे हे नपुसकच म्हणायला पाहिजे. दुर्दैव असं आहे, आता मी आपल्याशी भेटण्यापूर्वी आयुक्तालयात गेले तर आयुक्तच नाहीये. अजूनही कोणतीही तक्रार त्या रोजनी पत्र दिलेलं आहे त्याच्यामध्ये ज्या गुंड महिलांनी हल्ला केलेला आहे हो गुंड महिलाच म्हणतो मी, कारण अशा महिला ह्या आपल्या संस्कृतीत बसणार नाहीये. त्या रोजनीने नाव सुद्धा दिली आहे कोणी कोणी हल्ले केले हल्ला केला, त्याच्यानंतर व्हिडिओमध्ये सगळं रेकॉर्ड झालेलं आहे. आणखीन एक गंभीर बाब म्हणजे ही रोशनी उपचार घेत होती, मातृत्वासाठी उपचार घेत होती, ती हात जोडून त्यांना सांगत होती की पोटात काय मारू नका, लांबून बोला, माझीशी लांबून बोला, तरी सुद्धा तिला पोटामध्ये लाखा मारण्यात आल्या. हे अत्यंत निर्घुण काम करणारी माणसं ही ठाण्यातल्या महाराष्ट्रामध्ये राहायच्या लायकी. आयुक्त तर मला असं वाटतं सर्वोच्च न्यायालयाने सरकारला म्हटलं तर सरकारचा एक घटक म्हणून त्याच्याप्रमाणे आयुक्त वागतात की काय मला कल्पना नाही, पण आयुक्तालयामध्ये गेल्यानंतर आयुक्त एक फडतूस गृहमंत्री आपल्याला लाभलेला आहे, अत्यंत लाचार लाडखोटे करणारा उपमुख्यमंत्री पद मिळालं म्हणून नुसती फडणवीसी करणारा एक माणूस गृहमंत्री म्हणून मिरवतोय, पण त्यांच्याच कार्यकर्त्यांवरती या मिंडे गटाच्या आमदारांनी हल्ला केला तरी सुद्धा कुठेही काही हालायला तयार नाही. यांची गुंडगिरी वाढत चाललेली आहे. हातपाय तोडू इकडे मला वाटतं ठाण्यामध्येच लोकमतच्या पत्रकाराला धमकी देण्यात आली होती ना इंगळे ना, पत्रकारांना धमक्या दिल्या जात आहेत, महिलांना मारहाण केली जाते. बरं ती गोष्टी ती आता मी आम्ही भेटलो त्यांना, त्यांना म्हणतात की असं मी कोणतीही कॉमेंट केली नव्हती, पण त्यांच्याकडनं माफी मागण्याचा व्हिडिओ करून घेण्यात आला तोही त्यांनी करून दिला. त्यांनी देखील आणखी महिला बोलवण्यात आल्या आणि मारहाण झाली. मला असं वाटतं फडतूस गृहमंत्र्याला पदावरती राहायचा अधिकार नाही. त्यांच्या घरावरती काही आलं तर लगेच एसआयटी नेमली जाते, बाजूच्या राज्यात जाऊन अटका केल्या जातात. त्यांच्या पक्षातल्या लोकांवरती जर हल्ले झाले आणि ते मिंडे गटाकडनं झाले तर तिकडे ही फडणवीस दाखवण्याची त्यांची हिंमत नाहीये. तर एकूणच काय की गुंडागर्दीचं राज्य आहे आणि मला असं वाटतं आता यांना मुख्यमंत्री म्हणायचं का गुंडमंत्री म्हणायचं मी म्हणत नाही आहे, पण म्हणायचं की नाही हे लोक ठरवतील. कारण गुंड पोसणारे प्रत्येकाकडे खातं असतं, त्याचं त्यांनी जाहीर करावं, मंत्रिमंडळाचा विस्तार करताना एक खातं निर्माण करावं आणि गुंड मंत्री असं एक खातं निर्माण करून गुंड पोसण्याचं काम त्या मंत्र्याकडे द्यावं. पुन्हा एकदा सांगतो की शिवसैनिक शांत राहिले त्याचा अर्थ शिवसैनिक तुमच्यासारखे जे
सर्वोच्च न्यायालय म्हणजे तशी नपुसक नाहीये. जर मनात आणलं तर आता या क्षणाला ठाण्यातून यांना मुळासकट उकळून टाकण्याची हिंमत जिद्द दाखवणारे शिवसैनिक आणि ठाण्याचे नागरिक हे आज देखील ठाण्यामध्ये आहेत. ताबडतोबीने एक तर गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि बिनकामाचा आयुक्त जो आयुक्त असून म्हणजे केवळ पदासाठी जर का ते लाचारी करणार असतील तर त्या आयुक्तांना सुद्धा मला सांगायचे की तुम्ही पदभार स्वीकारताना जी शपथ घेतली त्या शपथेशी कतारण आहे. मग बिनकामाचा आयुक्त याला एकतर निलंबित करा किंवा बदली करा आणि कणखर असा आयुक्त ठाण्याला दिला गेला पाहिजे. जर गृहमंत्र्यांमध्ये खरंच जर का ते गृहमंत्री असतील आणि लालमोठेपणा करत नसतील नाहीतर ते काल परवा काहीतरी म्हणाले ना तू तुझ्या तसंच लोक म्हणतील त्यांना की तुमच्या कारभारावरती आम्ही तुटतो आणि ते एवढं सगळं साचे की मग तुम्हाला संपूर्ण लाडीने भरलेला चेहरा घेऊन लोकांसमोर जायला लाज वाटेल. म्हणून आज जरी जरा लाज लज्जा शरम आणि तुमच्या जरा तरी काहीतरी हिंमत असेल तर ताबडतोब एकतर पोलीस आयुक्तांना निलंबित करा किंवा बदली करा. जे पोलीस स्टेशन त्याचे जे अधिकारी आहेत अद्यापही एवढे सगळे देऊन तो व्हिडिओ आहे सगळं की महिला सांगते कोणी हल्ला केला म्हणजे सारा एफआयआर हे असे लाचार पोलीस हे रक्षण तर ते होऊ शकत नाही. उगाच यात्रा काढायच्या पण ते ज्यांच्या नावाने यात्रा काढतायत त्यांचे विचार जर का तुमच्या रक्तात नसतील तर या फुकाच्या यात्रा काढू नका. नाहीतर आमचं सरकार आल्यानंतर या सगळ्यांना त्यांची जेल यात्रा ही करावीच लागेल.